नमस्कार, मी निकिता स्टारपिक्स न्यूजच्या आजच्या विशेष भागात आपण सर्वांचं स्वागत करत आहे. चित्रपटातला नायक आणि नायक म्हटलं की फायटिंग करताना, गंमत जम्मत करताना, प्रेम करून प्रेम गीते गाताना आणि विशेष म्हणजे रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिसतो. चंदेरी दुनियातील ताऱ्यांपैकी काही बोटावर मोजण्या इतपत मंडळी आहे जे सातत्याने समाजासाठी धडपड करत असतात. आपण समाजासाठी काहीतरी देण लागतो हा ध्यास मनात घेऊन चांद्यापासून ते बांद्यापर्यंत हक्क महाराष्ट्र पिंजून काढणारे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते नाम फाउंडेशनचे श्री मकरंद अणासपुरे आज आपल्या सोबत आहेत. स्टार एपिक्स न्यूजचे संपादक योगेश कोरडे आज त्यांच्यासोबत दिलखुलास चर्चा करणार आहेत. नमस्कार, स्टार एपिक्स न्यूजमध्ये मी योगेश कोरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. काही व्यक्तिरेखाच अशा असतात की ज्यांचं स्वतःचं आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळं स्थान असल्यानंतरही आपण समाजासाठी काही देणं लागतो आहे, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ही भावना जोपासून काही लोकं आपलं क्षेत्र सोडून सामाजिक कार्यामध्ये धाव घेतात. आपल्या सर्वांचे सुपरिचित आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही असे श्री मकरंदजी अणासपुरे आज आपल्यासोबत आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विविध 27 हेडखाली काम करून आज चित्रपटसृष्टीमध्ये इतकं मोठं स्वतःचं नाव असताना फक्त समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आहे म्हणून सन्माननीय नाना पाटेकरजी आणि मकरंदजी अणासपुरे हे अख्खं महाराष्ट्र पिंजून काढते आहे. आज आपल्यासोबत श्री मकरंदजी अणासपुरे आपल्यासोबत आहे. मकरंदजी नमस्कार, स्टार एपिक्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राम राम. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये कुही तालुक्यात ज्या पद्धतीनं काम झालं आणि 70 एकराचा जो तलाव नाम फाउंडेशनच्या माध्यमातून 2 कोटी रुपये खर्च करून तिथली 365 हेक्टर जमीन जी आहे ती ओलताखाली आली आणि तिथल्या शेतकऱ्यांनी आता 3 पिकं घेतले तेही विक्रमी. म्हणजे जे राज्य शासनाला जमलं नाही एकंदरीत ते नाम फाउंडेशनला जमत आहे. तर मकरंदजी, आमचा एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याआधी आपण सावनेरमध्ये तुमच्याशी दिलखुलास बातचीत केली होती. बरोबर. वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर आहे आणि समुद्रपूरमध्ये एक छोटंसं तळ आहे, त्याला जर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकांनी जर त्याचं खोलीकरण केलं, नूतनीकरण केलं तर तिथल्या पाण्याची जी अडचण आहे ही मोठ्या प्रमाणात दूर होईल. जर समुद्रपूरवासियांनी असा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला तर नाम फाउंडेशनची काय भूमिका असणार आहे? 100% नाम फाउंडेशन काम करेल, कारण आपल्याला फक्त प्रस्ताव आणि लोकसहभाग हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ही मोहीम कुठल्या एका विशिष्ट परिसरापुरतीच मर्यादित नाही आहे. आज नाम फाउंडेशनचं काम हे महाराष्ट्रभरात सगळीकडे आहे, विदर्भात आहे, कोकणात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे. यावर्षी आपण 3 महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट करतो. एक तर धाम नदी आहे वर्ध्याची, जी 26 किलोमीटरचं आपण काम जवळपास आता पूर्ण होत आलं असेल. त्यानंतर आपण सोलापूरजवळ माढा आहे तिथे आपण 34 किलोमीटरचं विठ्ठलगंगा नदीचं सगळं हे करतो आहे आणि नांदेडमध्ये 33 किलोमीटरचं. म्हणजे हे 3 कामं मी सांगितले, पण अशी साधारण 100-100 कामं यावर्षी नाम फाउंडेशनची पाण्यासाठी सगळीकडे चालू आहे. विदर्भातनं जास्तीत जास्त प्रस्ताव यावेत अशी मनापासून जी इच्छा आहे. जे प्रस्ताव येतील ते सकारात्मक पद्धतीनंच आपण हे करणार आहोत. त्यामध्ये काही समुद्रपूरवासीय एकत्र येत असतील एका ह्या गोष्टीसाठी तर नाम फाउंडेशन सदैव बरोबर आहेच आहे, कारण नामची भूमिकाच ती आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की आपापसातले मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एका सकारात्मक कामासाठी एकत्र येणे आणि ते झाल्यानंतर आपण हे सप्टेंबर ऑक्टोबरात काम सुरू करू शकतो पाऊस संपल्यानंतर. या आत्ता या क्षणी सुरू करता येणार नाही, कारण आता अगदीच 10 दिवस राहिले, 10 दिवसात ते पूर्णही होणार नाही. त्यामुळे आपण थोडंसं पुढे जाऊन समुद्रपूरचा प्रस्ताव इमिजिएट करू शकतो, काहीच अडचण नाही. त्या मकरंदजी, पुन्हा एक विषय असा होता की वर्धा जिल्ह्यामध्ये हेटीकुंडी एक गाव आहे आणि तिथे रणजित बनसोडे नावाचे एक ग्रस्त आहे जे सिकलसेलसारख्या आजाराने ग्रस्त आहे आणि त्यांनी एक संकल्पना घेतली की तुमच्यापासून तो आदर्श घेतला आहे. पाणी फाउंडेशन म्हणा, नाम फाउंडेशन, जे जे म्हणजे पाण्याच्या जलसंवर्धनासाठी जे जे चळवळीचं काम करता येत आहे ज्यांना वाटतं की आपण या क्षेत्रामध्ये या या वस्तूसाठी काम केलं पाहिजे तर ते पूर्ण कुटुंबासोबत श्रमदानाचं काम करतायत, तर काय म्हणजे मेसेज द्याल त्यांच्यासाठी? मला असं वाटतं की हा समाजापुढे ते आदर्श ठेवत आहेत, कारण कुठल्याही फाउंडेशनचं काम केलं तरीही ते एका सकारात्मक गोष्टीसाठीच आहे. त्यामुळे ते कुणासाठी केलंय का केलंय हा मुद्दा गौण आहे, पण मला समाजासाठी करावं असं वाटतं आणि इतक्या दुर्धर आजारामध्ये ही मला वाटतं आदर्शवत गोष्ट आहे. कारण आता जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर दुष्काळ किंवा पाणी कमी होत जाण्याची प्रक्रिया ही केवळ भारतापुरती मर्यादित नाही आहे, ती जगभरात आहे.
म्हणजे आता केपटाऊनला आफ्रिकेमध्ये आपण बघितलं किंवा बऱ्याच ठिकाणी आता ती नव्याने सुरू झाली. आता नवीन नवीन प्रश्न आपल्यासमोर उभे राहत आहेत आणि त्यातला पाण्याचा प्रश्न हा जास्त बिकट असणार आहे, कारण फार थोडं पाणी शिल्लक आहे पिण्यायोग्य असणारं जगभरामध्ये. त्यामुळे आपल्याला त्याचं जतन करणं, संवर्धन करणं आणि पुढच्या पिढ्यांना योग्य पद्धतीनं ते हातात देणं ही आपल्या सगळ्यांचीच आजची गरज आहे. वादविवाद, हेवे दावे, मतभेद हे आयुष्य छोटं आहे, त्यात आपण किती काळ नेणार आणि त्याला कारणं तरी किती असतात. अगदी क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींचे वाद आहेत, ते जर सामोपचाराने मिटत असतील तर मला वाटतं ही प्रक्रिया निरंतर चालू राहील. बनसोडे कुटुंबियांना मनापासून मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि मला फार त्यांचा अभिमान आहे की अशा पद्धतीचं एक ध्येय घेऊन ते वाटचाल करत आहेत आणि हे महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरेल. मकरंदजी, एक शेवटचा प्रश्न, कारण तुमचं जो आजचं शेड्यूल आहे ते अतिशय बिझी आहे आणि त्याच्यातनं तुम्ही आम्हाला वेळ दिला. एक एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाची जी परिस्थिती त्यावेळी निर्माण होते आणि आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियावर जी वेळ येते ती वेळ येऊच नये म्हणून शेतकऱ्यांनी धैर्य आपलं म्हणजे त्याचं न खचता हिंमत न हारता त्यांनी परिस्थितीशी कसं लढलं पाहिजे याच्यावर एक आदर्श म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये आमच्या एक 5-7 महिलांनी सुरुवात केली आणि आज 1000 महिलांचं 1000 वरून 2000 महिलांचं आणि आता 5000 घरात असं एक महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आधार केंद्र तयार केलं आहे खापरखेड्याला चिचोलीला. योगेश्री महाजन म्हणून आहेत आणि त्यांच्या वंदना ढगे म्हणून आहे यांनी, तर अशा लोकांच्यासोबत नाम फाउंडेशन असणार आहेत का? म्हणजे अर्थातच पहा, जिथे जिथे एकत्रीकरण आहे, जिथे जिथे सकारात्मकता आहे आणि जिथे काही गरज आहे त्यासाठी नाम फाउंडेशन सदैव तयार आहे. कारण नामने एकल महिलांचा प्रश्न तसाच उचलून धरलेला आहे. आतापर्यंत आपण साधारण 1500 शिलाई मशीन दिल्या आहेत, पिठाच्या गिरण्या दिल्या आहेत, डाळमिल एका बचत गटाला वर्धा जिल्ह्यात आपण दिलेली आहे, द्रोण पत्रावळीसाठी भांडवल दिलेलं आहे यवतमाळमध्ये. तर मला वाटतं की आपण बरोबर आहोच आहेत. त्यामुळे एखादी जर गरज भासली, काम चांगलं आहे, जिथे निस्वार्थ काम आहे त्या ठिकाणी नाम फाउंडेशन ही सदैव, त्यांना वेगळं बोलवायची गरज नाही, आम्ही सदैव आहोत. त्यासाठीच रादर फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. मकरंदजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्टार अपेक्सकडून आम्ही तुमच्या नाम फाउंडेशनच्या संपूर्ण सकारात्मक कार्याला मनाचा मुजरा या ठिकाणी करतो. आमच्याशी दुसऱ्यांदा या ठिकाणी दिलखुलास बातचीत केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमचंही मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं, कारण माध्यमांनी ज्या पद्धतीनं सकारात्मक काम लोकांसमोर आणलं पाहिजे असं मला वाटतं त्यातली तुम्ही आहात. कारण मी तुम्हाला मागच्या वेळेस कोळी टाकळीची जेव्हा गोष्ट सांगितली, तुम्ही स्वतःहून जाऊन पाहून ते सगळं काम नोंद करून घेतलेलं आहे. आता मी या निमित्ताने पुन्हा एकदा सांगेन की वर्ध्यालाही धाम नदीचं एकदा तुम्ही काम पहा, किंवा आपण पुसदला आता पूस नदीचं काम सुरू केलेलं आहे. या पावसाळ्यामध्ये मला वाटतं फार आनंदाचा क्षण विदर्भवासियांच्या वाट्याला येतील. निश्चित नाना, आणि तुम्ही जे करता येत आहे याच्याबद्दल आम्हाला तीळ मात्र शंका नाही, कारण तुमचं जे चित्रपटसृष्टीमध्ये इतकं व्यस्त तुमचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामधून तुम्ही हे अख्खा तुमच्या भाषेत अख्खा महाराष्ट्र हिंडताय. आम्ही भटकंती म्हणून तुमचा स्पष्ट शब्द असतो की आम्ही हिंडतोय, बरोबर. तर ते तुम्ही जे हिंडताय शेतकऱ्यासाठी, आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी आणि जलसंवर्धनाची जी चळवळ तुम्ही चालवली आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. जी राज्य शासनाला जमलं नाही ते नाम फाउंडेशननी करून दाखवलं आणि या विविध 27 हेटखाली म्हणजे आता एक विषय संपला होता आपला, पण परत सुरू करूया 1-2 मिनिटासाठी की माझ्या माहितीप्रमाणे एक शाळा पण तुम्ही बांधतायत, ते थोडीशी माहिती आमच्या दर्शकांना. आपण ह्या अगोदर आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 1 ते 10 अशी सोय बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यात आर्वी इथं केलेली आहे. शांतिवन नावाची संस्था आहे, त्यांच्याबरोबर टायअप केलं आणि साधारण 450 मुलं राहतील एवढं हॉस्टेल आपण आमच्या वतीनं तिथं बांधलेलं आहे. आणि याशिवाय वाईचे प्रतापदादा भोसले आहेत, मदनदादा भोसले आहेत, त्यांच्या शिक्षण संस्थेने अशा मुलांचं 11वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन असं शिक्षण मोफत करण्याचं आपल्याला शब्द दिलेला आहे. त्यामुळे आता 1ली ते पोस्ट ग्रॅज्युएशन हा प्रश्न त्यांचा निकाली निघालेला आहे. ज्यांना या पद्धतीनं शिकायचं आहे, जे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन
अधिवेशनपर्यंतची सोय आता आहे आणि त्यांनी एकटं समजू नये, कारण आपण शेवटी ही प्रक्रिया आहे. आत्महत्येने कुठलाही प्रश्न सुटत नाही. कुटुंबासमोर एक नवीन प्रश्न तयार करून जाणारा माणूस जातो, पण त्यांनीही धीर धरावा, कारण गोष्टी बदलत आहेत, बदलतील आणि सकारात्मक होतील याची खात्री आहे. नाम फाउंडेशन महाराष्ट्रात काम करत आहेत असं सगळ्यांचा समज आहे, पण महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन जे तुम्ही एक मोठं काम केलं आहे शाळेचं, ते जर आमच्या दर्शकांना सांगा. त्याविषयी आता पाटेकर जास्त बोलतील, कारण मी तसं बोलणं संयुक्तिक नाही आहे. पण बॉर्डरवर सैनिकांच्या मुलांसाठीची शाळा असं एक नामची कल्पना आहे आणि ती लवकरच अंमलात येईल आणि त्याविषयीचं विस्तृत जे काही विवेचन आहे ते नाना स्वतः बोलतील, ते महत्त्वाचं. धन्यवाद मकरंदजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज, स्टारचा वार.